हे पहा, आज दिवस चौथा, अशी सुंदर माझ्या देवीची पूजा झाली. हे पहा, ही चौथी माळ सुद्धा आज मी लावली, पण ही माळ घटावर लावल्यामुळे माझ्या जरा इथे धान उगवायला प्रॉब्लेम येत होता, म्हणून तिला बाजूला ठेवलं मी. आणि बघा, ही सुंदर आज माझ्या देवींची पूजा झाली. आपल्याकडे देवी बसल्यावर, घट बसल्यावर सर्व देवतांची पूजा होत नाही, फक्त आम्ही फुलं चढवतो त्यांना, त्यांना स्नान वगैरे नेहमीसारखी पूजा होत नाही. पण धूप दीप अगरबत्ती वगैरे दाखवलेली आहे आणि खूप सुंदर पूजा केली. हा बघा रेणुका मातेचा तो प्रसादिवा किती सुंदर ठेवतोय. आणि आज कलर निळा असल्यामुळे माळामध्ये पण निळी फुलं आहेत आणि किती सुंदर बघा कालिका मातेवरती फुलं, त्यांचं आवडतं लाल फुल जास्वंदाचं देखील, आणि छान निळी फुलं आहेत. हे बघा, हे तुळजाभवानीचा मी मळवट भरला होता पहिल्याच दिवशी, तो तसाच अगदी सुंदर दिसतोय. ही बघा रेणुका माता किती छान दिसते आता फुलांमध्ये, पूर्ण तुडुंब अशा माझ्या देवी पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत, कारण रोजच्या माळा त्याच्यावर एक नवीन माळ. तर आज इतकं सुंदर कमळ मला मिळालं आणि आज निळा रंग असल्यामुळे थोडासा निळ्याकडे झुकणारा, जांभळ्याकडे झुकणारा हा कमळाचा रंग आहे. त्याच्यामध्ये असे माझ्या माता किती सुंदर दिसतात. आणि हा माझा अखंड दिवासुद्धा इतका छान तेवलेला आहे, इतका सुंदर त्याचा प्रकाश पडलेला आहे. आणि हा सप्तशतीचा माझा पाठ असतो ते पण अगदी सुंदर. बघा, अगरबत्तीचा असा सुवास आणि धूप आणि दिव्याचा प्रकाश आणि हे देवी फुलांचा किती सुंदर दिसत आहेत ही सर्व फुलं. खरंच आहे की आपल्या या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जे सुंदर सुगंध येतो, जे मनामध्ये त्या देव्याच्या प्रकाशात, कितीही महागाची लाईट आणि झुंबर लावा, या देव्याच्या प्रकाशात जे तेज आहे, जे पावित्र्य आहे, ते आपल्याला अनुभवायला मिळत नाही. आणि म्हणूनच की काय, या सणावारांमध्ये आपण खूप प्रफुल्लित आनंदी राहतो. खूप सुंदर अशी आजची पूजा आहे. तुमची देखील पूजा शेअर करा आणि तुम्ही आज निळे काय वस्त्र परिधान केलेत हे सुद्धा मला जरूर दाखवा. आजचा दिवस चौथा नवरात्रीचा, यावेळी मी असं ठरवलं की दर दिवशी 10 सेकंदाचा गोळीना तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करायचा. आजचा जो रंग आहे तो निळा आहे. आजची देवी कुष्मांड आहे आणि आज त्या देवीची आपण पूजा करत असालच. आणि आज निळे वस्त्र, निळे फुलं, सगळं निळं देवीला आपण अर्पण करतो. आणि माझी पण खूप सुंदर पूजा झाली. आता मी ऑफिसला निघालेली आहे, दिवसभर खूप व्हिजिटर आहे, खूप काम आहे. आणि देवीकडे हेच आशीर्वाद मागते की नुसतं देवीची स्थापना करून नाही, तर सर्व स्त्रियांमध्ये देवी पाहून त्यांचा खरंच मनापासून सन्मान करून त्यांना पंख देऊनच समाज पुढे जाऊ शकतो. तर समाजाला अशी बुद्धी द्यावी की स्त्रीला पंख द्यावे आणि तिला ओढू द्यावी.